नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा। कभी चोरी ला लचका ना करो, जीवन में व्यवहार जीवन के दिन जार, ये गाठ की हानि है आग ना बुझे बारंबार, सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार। कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार जीवन के दिन चार। कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार मतदान करता है ना, लालच करू नका। विठाला विठाला काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणतात भाग्य, देवान जवळ घ्यावं याला म्हणायचं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य, आणि संतांचं दर्शन व्हावं याला म्हणायचं भाग्य। उजळले भाग्य आता, आता म्हणजे कधी, साडे दहाला आता कधी। आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे। एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की कोणता शब्द असतो, आता। आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषोनी मज द्यावे फसायदाने, पण त्याच्या अगोदरची उभी आहे। किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायी कपन, आता विश्वात्मके देवे आता कोठे धावे मन, म्हणजे याच्या अगोदर धावत होत, आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे याच्या अगोदर निश्चिंती नव्हती। आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे। बघा तुमच्या व्यवहारातला आता बोलू का, नवरा बराच वेळ बायकोला बडबड करून झाली, बायकोला रागावून झालं आणि बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी संपली की बायको म्हणते आता बाज, आता बाज झालं, मी म्हणून बरंय नाही ते कधी पळून गेली असती। बरोबर आहे ना, सर्वच बाय नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरंय नाही ते कधी पळून गेली असती, मग नांदली कोणती असती। बोला 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 बोला, तो प्रश्न अजून शिल्लक सुटला नाही मला। आणि बाया एकदा बिघडल्या माणसाचं काही चालत नाही, तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, बोला घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या, माझ्याकडे लक्ष द्या, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या आणि घरी येताना अशा पिळायच्या, शेडे दाबूनच यायची घरी, त्याला घरात किंमत नाही मारा। माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या, बायकोनं मान्य करावा, याच्यापेक्षा मोठा पुरस्कारच नाही होत। ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते। म्हणतात ना, गाव ना पाटील गाव भ्याय पण घरनं बाई अंगठा जाय, गावच्या पाटला गाव भेल बायको भेद असते का सांगा, महाराज झालंय का तुमचं नाही झाल्यावर कळून। किती सुंदर पकवाद वाजवा आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणावं, आज असा पकवाद वाजवला तिनं एवढंच करायचं। हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही महाराज, काय औषध आहे हे काय माहित, बोलू देत नाही बाया। एकानंच मला व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी। बाया बोल देतात का नाही, ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते। मग शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका, पकवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, पारकाची बायको म्हणते तुम्ही माझा केसानी गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बरं, झाकली मूळ सव्वा लाखाचे, बरोबर आहे का, बोलू देता का बाया महाराज। बायांना कौतुक नाही बघा, एकानं बारीक कटिंग केली प्रकाश महाराज, आणि बायकोला कौतुक आहे ना म्हणे का, आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का, बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसला असता, तिला काय कौतुक आहे महाराज। विठारा विठारा त्यांना कौतुक, आपलं बोलणं बंद झालं की समजायचं आता शब्द आला, उजळले भाग्य आता काय अवघे चिंता।
आवघी चिंता वारली। महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात कोणती चिंता राहिली नाही। आवघी म्हणजे समूळ, आवघी म्हणजे समूळ, चिंता वारली, वारली म्हणजे पुन्हा येण्याची भीती आहे का? बोला बोला बोला। नाही, तुकाराम महाराजांना असं म्हणाय पाहिजे होतं। निघून गेली, निघून गेलेली 8 दिवसात घरी येते, बरोबर आहे ना? चिंता बायको नाही, निघून गेलेली येऊ शकते म्हणून महाराज म्हणतात वारली, आवघी चिंता वारली। लोक म्हटले महाराज तुमच्या जीवनात कोणती चिंता? आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे बघा। चिंता नाही असा माणूसच नाही महाराज। येणारा प्रत्येक क्षण आपल्या जीवनात एक नवीन चिंता घेऊन आलेला असतो बघा। बोलत चला, तुम्ही चिंता म्हणा, मी शब्द सांगत जातो, तुम्ही फक्त चिंता म्हणा, जरा बोलत चला म्हणजे कळेल बघा। जेवायला मिळेल का नाही? चिंता। जोरात जोरात जेवायला मिळेल का नाही? चिंता। झोपायला मिळेल का नाही? चिंता। कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही? जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही, हा टेकायला खांब मिळेल का नाही? चिंता। लग्न झालं मुलगा होईल का नाही? बोला 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 बोला, जरा मोकळं बोला हो। लग्न झालं मुलगा होईल का नाही? चिंता। मुलगा झाला जगेल का नाही? चिंता। जंगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता। चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं पण अभ्यास करेल का नाही? चिंता। अभ्यास केला पास होईल का नाही? चिंता। पास झाल्यावर पुन्हा चांगल्या कॉलेजला जाईल का नाही? चिंता। कॉलेजला गेल्यावर अभ्यास करेल का नाही? चिंता। कंपनीच्या कृपेने रात्रभर जीवाचा वापर करेल? चिंता। तिथे गेल्यावर पास होईल का नाही? चिंता। नोकरी लागेल का नाही? चिंता। नोकरी मिळाल्यानंतर आता बोला बोला पुढं काय? छोकरी आहे की नाही? पोरगी मिळेल का नाही? चिंता। मुली मिळणं सुद्धा चिंतेचा विषय झालेला आहे। पोरांच्या बापाला जाऊन भेटा, टेन्शन मध्ये येत्या। पोराच्या बापाला जाऊन भेटा, म्हणा आले होते का कुठले पाहुणे? कुठलेच आलेले नसतात, पण त्याला नाही म्हणता येत नाही। तो म्हणतो 9 ठिकाणची निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचं नाही। लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या भेटणार, तुझ्या टोन घ्याल कुठून भेटणार? पुरीत राहिले नाही महाराज, ज्यांचं झालं त्यांनी आनंद माना, राहिलेल्या पावशेर गांजा भगवी लुंगी आलक निरंजन, बस पोरीच राहिले। मुलगी मिळेल का नाही? बोला 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 बोला। चिंता। लग्न झाल्यानंतर असंच राहतं का बिघडून जात? चिंता। लग्न झाल्यावर घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? चिंता। काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं? चिंता। सांभाळलं घरात पण शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता। एखादा रोग झाला तर एखादा चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता। चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे, चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे बघा। 4G विनोद आहे, थोडा ताण दिला तर कळेल ना। एक पेशंट ऑपरेशन करायला डॉक्टरांकडे गेला आणि त्या डॉक्टरनं आरतीच ताटण हार आणला। चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे। त्या डॉक्टरनं आरतीच ताटण हार आणला। तो पेशंट म्हणे, हो डॉक्टर साहेब, मी ऑपरेशन करायला आलो आणि तुम्ही आरतीच ताटण हार कशाला आणला? डॉक्टर म्हटले, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावरच तुझा कार्यक्रम, पुढा दुसरीकडे जायची गरज नाही। चांगला डॉक्टर मिळेल का नाही? बोला 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 बोला। चिंता। चांगला डॉक्टरही मिळाला पण बिल किती होत आहे? चिंता। बिल पाहून जर कायमच मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता। मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही। कोणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते का? मी सांगतो तुम्हाला, मेल्यावर सुद्धा चिंता असते। मला सांगा, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही। बिल किती होत याची सुद्धा चिंता आहे महाराज, पण सांगू तुम्हाला बिलाची चिंता करू नका। एक सुंदर उदाहरण सांग, एवढं उदाहरण घेऊन जरी घरी गेला तर आपलं कीर्तन सक्सेस आहे बघा। एक 80 वर्षाच्या बाबाला दवाखान्यात नेलं, चिंता कोणती करायची बघा। एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं, कशासाठी? हार्टचं ऑपरेशन करायला, हृदयाचं ऑपरेशन करायला। आणि ऐका, 3 तासात डॉक्टरने त्याची शस्त्रक्रिया पूर्ण केली आणि 3 तासात त्या बाबाचा प्राण वाचवला। पण 3 तासाचं बिल जेव्हा डॉक्टरांनी बाबाच्या हातात दिलं ना, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं। किती? बोला बोला बोला। 8 लाख रुपये। 8 लाख रुपये बिल बाबाच्या हातात दिलं। त्या बाबानं ते बिल पाहिलं, रडायला सुरुवात केली। त्या डॉक्टरला दया आली। डॉक्टर म्हणले, बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होत आहे का? रडू नका, मी याच्यातले 1,00,000 रुपये तुम्हाला कमी करून देतो, पण तुम्ही रडू नका। त्या बाबानं सांगितलं, डॉक्टर साहेब 8 लाख रुपये बिल तुम्ही काहीच केलं नाही हो, तुम्ही 10 लाख जरी बिल केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं,
मग बाबा रडताय कशासाठी? त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं, डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं, रडू याच्यासाठी येत आहे, 80 वर्षे झाली माझ्या देवान माझं हृदय सांभाळलं, अजून बिल पाठवलं नाही हो, रडू याच्यासाठी यायला लागलं महाराज, कधीच आपल्याला देवानं कोणत्या अवयवाचं बिल दिलं नाही बघा, कोणता पण अवयव तपासायला डॉक्टर कडे जा, बिना बिलाची माघारी येणार नाही, आजपर्यंत आपल्याला देवानं 1 कोट्यवधीचं शरीर दिलंय पण अजून बिल नाही पाठवलं, त्या देवानं बिल भरण्यासाठी एक जागा दिली, कोणती? वर्षातून माझा एक सप्ताह येणार आहे ना, वर्षातून माझ्या नावाने एक सप्ताह गावात होणार आहे ना, त्या सप्त्यात तुम्ही तुमच्या मतानं बिल पेड करा, नाही इथं भरलं तर नाशिकला जाऊन भरा, कळतं का माझं बोलणं? इथं बिल भरण्याची जागा आहे दादा, एवढं पळतोय फिरतोय आम्ही कशामुळं? हे बिल भरणं चालू आहे, कोणी म्हणलं असेल तुम्ही बिल वसूल करता घेत नाही, पण वसूल केलेलं कुठंतरी चांगल्या कामात घालतोय, हे बिल भरणंच आहे, लक्षात ठेवा मला काय सांगायचंय, आपण चांगल्या कामात बिल भरलं पाहिजे दादा, कधीतरी याची विचार करणं गरजेचं आहे, चिंता करा, आज लोक वेगळ्याच गोष्टीची चिंता करतात, है की नाही, कशाची चिंता करतात लोक, थोडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की लोकांना चिंता आहे, अरे पेट्रोल डिझेल वाढलं की आपण आंदोलन करतो, पण दारूचा भाव वाढला म्हणून आंदोलन झालं पाहिजे का कधी? हा आधी आजी बात नाही हो, थोडे भाजीपाल्याचे भाव वाढले की आपण ओरडायला सुरुवात करू, भाजीपाल्याचे भाव बघणारा भिडले, लक्ष देऊ नाही का, एक भाजी 400 रुपये किलो आहे बघा, 400 रुपये नाही रेंज आली का तुम्हाला? आली ना, तरी खाणाराची ओरड नाही हो, विठरा विठरा विठरा, मानसिकता बदला, मानसिकता बदलण्याची गरज आहे महाराज, लक्षात ठेवा मला काय सांगायचं, आज या कीर्तना सप्ताला लोक विरोध करतात, हा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं अजिबात समजू नका, काही ना ती पत्रिका पाहिली की टेन्शन येतं, अशी पत्रिका धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे, आता हे तुम्हाला गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको, ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा, आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, आज कोणत्याही गावचा फोन आला की आम्हाला पहिला प्रश्न असतो, महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा, पेटलंय राख लागली, पावसाचा पत्त्या नाही, दुष्काळ आहे या वर्षी, दुष्काळ आहे का नाही बोला, बोला 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 बोला, दुष्काळ आहे, मग दुष्काळ आहे म्हणल्यावर दारूचे दुकान बंद राहायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे, चालू आहे का? बंद आहे, चालू आहे, गर्दी वाढली कमी झाली वाढली, मग दुष्काळ कशाचा आहे बोला, दुष्काळ आहे फक्त वर्गणी द्यायचा, बाकी कशाचा दुष्काळ आहे, बाकी कशाचा दुष्काळ नाही महाराज, दारू गांजा मटक्या गुटक्यात किती बी पैसे घालतात लोक, कोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा असेल तर 70-80 कोटी रुपयाचा खर्च आहे, पाहून लोक सुधरायला लागले की बिघडायला लागले, बोला बोला बोला, बिघडायला 80 कोटी खर्च करून लोक बिघडायला लागले, सप्ताह करून नाही गाव सुधारणार, 5 लोक सुधरले तरी तुमचे पैसे वसूल झाले, अरे IPL वर आता कोट्यवधीचा खर्च व्हायला लागला, एका क्रिकेटरचा जर खर्च धरला तर महाराष्ट्राची कर्जमाफी होईल, पण त्याच्याबद्दल कोणाची आंदोलन नाही, आणि येऊन जाऊन यायचे फक्त महाराजाचे कपडे आणि महाराजाच्या गाड्या, दुसरं काहीच यांना दिसत नाही बाबा, काही दिसत नाही, अरे काय एखाद्या गरीबाचं लेकरू गाडीत बसलं तर आनंद वाटला पाहिजे आपल्याला त्याच्यात, बरं आमची गाडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच आहे ना, आमच्या घरच्याला कधी गाडी बसायला मिळत नाही महाराज, पण दुर्भाग्य या देशाचं, चित्रपटाबद्दल क्रिकेटबद्दल कोणाचे आंदोलन नाही, 500 रुपये तिकीट आहे त्या क्रिकेटचं, चांगल्या जागी बसायचं 2000 आहे, फुकट आहे ना कीर्तन ऐकायला आपल्याला, तरी लोकांना हे नको नकोसं वाटतं महाराज, हे दुर्भाग्य आहे का, देव धर्म सांधी पडिले सकळ विषय गोंधळ गाजेत, काय करतील पिलेले माणसं सांगता येत नाही बघ, माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीनं फिरायचो देवीदास बाबा, आणि ते एसटीनं फिरायचं असल्यामुळं आपल्याला बी शेवटचीच गाडी वणीवरून इकडे यायला, आणि याची उतरून उतरून पाय धरता आले की त्याला बी तीच गाडी, आणि नेमकं ज्याचा कंटाळा असतो त्याचाच वानवळा, पिलेलंच माझ्याजवळ बसलं म्हणजे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायला, मग महाराजच येणार बाबा दर्शन घेऊ द्या म्हणे दर्शन, म्हणलं नका राहू द्या दर्शन, पहिलं दर्शन वाईट काम असत, पहिलं दर्शन म्हणले शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या बाबा, जाऊ अर्धी क्वार्टर पिली होती त्यानं अर्धी हातात होती, म्हणलं घ्या दर्शन, तसं कसं घेता येईल म्हणे बाटली जरा मी दर्शन घेतो, गेली माझ्या हातातून काय पाहिले तुम्ही, मला म्हणे कुठं चालली, म्हणलं त्या दुमाल्याला चाललो, काय म्हणे तिथं, म्हणलं कीर्तन आहे, म्हणजे तुम्ही कीर्तन करायत का, म्हणलं का ऊस तोडाय थोडा चाललो मी आता, तुमचं कीर्तन आहे म्हणे तिथं, म्हणलं मग आता का तू करतो आमच्या सप्त्यात तुमचं कीर्तन,
म्हणलं तुमच्या सप्त्यात माझं कीर्तन आहे. 11,000 रुपये वर्गणी दिली म्हणे आपण सप्त्याला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग आपण सप्त्याला 11,000 रुपये दिले म्हणले आपला सप्त्यात हिस्सा आहे का नाही? हिस्सा कळतो ना? कळतो ना हिस्सा का वाटा? वाटा का हिस्सा? दोन्ही पण कळतं ना. हा आपण सप्त्याला 11,000 रुपये दिले मग आपला सप्त्यात हिस्सा आहे का नाही? म्हणलं आहे ना. तुम्ही 11,000 रुपये दिले म्हणल्यावर तुमचा हिस्सा नसायचं कारण काय? मग आपला जर सध्यात हिस्सा आहे तर आपल्या हिश्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं म्हणे. म्हणलं तुका मग अध्यक्ष झाला यावगडे हो काय करतील लोक सांगता येत नाही. बघा माझी विनंती आहे, दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लो का दाम खरच कर मुमे मिट्टी आती है, नशा करायची हरिनामाची करा दादा. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरी नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. धन्यवाद. काळी जोरात वाजली तर बरं वाटत, नाही तर काही टाळ्या मी टोलना क्या वाजतो. 10-5 रुपये देतो मी, पण बरं वाटत नाही लक्षात ठेवा. टाळी जोरात वाजली पाहिजे. मला सांगायचं काय, चिंता करायची ना दादा. महाराज म्हणतात तुमच्या जीवनातली चिंता वेगळी आहे, आमच्या जीवनात कोणती चिंता आहे? कई मी उद्धार पावेन, कई कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कई ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखेल, जायाचे शरीर जाईल क्षणात, पहा गोपीनाथ पावेची ना. अरे शरीर जाणार आहे पण देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणून म्हणतात नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा पीता जाए शाम नाय रे, नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा पीता जाए शाम नाय रे, नींद नाय. पल पल जाए छिन छिन जाए, पल पल जाए छिन छिन जाए, कैसे करूं मैं हाय, नींद ना आए रे चैन ना आए रे, जीवन सारा पीता जाए शाम ना आए रे, नींद ना आए. झोप येत नाही, चैन पडत नाही, जीवन तर चाललेला आहे, जगाचा मालक भेटत नाही, महाराज याची चिंता आहे लक्षात ठेवा. पण महाराज म्हणतात ती चिंता आमच्या जीवनात राहिली नाही का? संत लाभ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. आता संत कोणाला म्हणायचं याच्यावर 2-4 कीर्तन करता येते, आहे की नाही? पण संत सोपी व्याख्या, दुसऱ्याच्या अंतकरणात असलेला अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत तो त्याला म्हणायचं संत. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिला जोडलेला देव, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठ.